आम्लपित्त ॲसिडिटी यासाठी आयुर्वेदिक उपचार याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत कितीही वर्षापासून व भयंकर आम्लपित्ताचा त्रास पूर्णपणे बरा होतो होय नक्कीच फक्त एक ते दीड महिन्यात एंडोस्कोपी केली सोनोग्राफी केली रक्त तपासण्या पण केलेल्या आहेत पण आम्लपित्त आहे तसेच आहे बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट करूनही तात्पुरता उपयोग होतो पोटाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार केले आहेत हो पण मेडिसिन घेईपर्यंत जरा बरे वाटते आणि बंद केले की के पुन्हा तोच आजार अजून वाढतो काही पेशंटला तर पित्ताच्या गोळ्यांची नावेही तोंडपाठ झालेली असतात होय नक्कीच त्यात आपण पण असू शकता डॉक्टरांचा सल्लाही न घेता कितीही दिवस पित्ताच्या गोळ्या पेशंट खात असतात पित्ताच्या गोळ्या कित्येकजण रोज किंवा एक दिवस आड घेत असतात चांगले क्वालिफाईड लोकसुद्धा ह्या पद्धतीने उपचार घेतात यामुळे किडनीवर भयंकर साईड इफेक्ट होत असतात हे त्यांना माहीतच नसते आम्लपित्ताचा जा त्रास जास्त दिवसांपासून होत असेल तर पुढील प्रमाणे भयंकर आजार त्याच्यातून तयार होऊ शकतात गॅस्ट्रिक आल्सर किंवा पोटातील आल्सर पोटात व्रण तयार होणे यानंतर शीतपित्त यालाच आर्टिकेरिया पण आपण म्हणू शकतो अंगावर खाज येते आणि चट्टे तयार होतात उदर्द आणि कोट यामध्ये नखाने ज्याप्रमाणे खाजवले जाते त्याच प्रमाणात शरीरावर सूज येते आणि लालसरपणा येतो याचप्रमाणे गंभीर त्वचा रोगही हो या आम्लपित्ताच्या आजारामुळे तयार होतात आम्लपित्तामुळे पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही व वजन कमी होत जाते यामुळे रोमॅटेड आर्थ्रायटिस किंवा आमवातासारखा भयंकर आजार होतो आमवातामध्ये याप्रमाणे संध्यांमध्ये सं, सूज येते आणि संधी विकृती आपणास पाहाव्यास मिळते हा खूप गंभीर स्वरूपाचा आजार आहे तसेच आमलपित्तामुळे बद्धकोष्ठता होते आणि त्यामुळे मूळव्याधाचे मुण फिशर पाइल्स फिशुला यासारखे गंभीर आजार तयार होतात त्याचप्रमाणे रक्ताल्पता म्हणजे रक्त कमी होणे हिमोग्लोबिन कमी होणे हा आजार पण उद्भवतो आम्लपित्ताची अशी लक्षणे ज्यांचा तुम्ही विचारसुद्धा केला नसेल यातील एक दोन किंवा अनेक लक्षणे आपणास असू शकतात छातीत दुखणे किंवा जळजळ होणे आंबट तिखट किंवा करपट ढेकर किंवा गुळण्या येणे पोटात आग होणे पोळल्याप्रमाणे त्रास होणे बऱ्याच रुग्णांना पोटात अक्षरशः विस्तव ठेवल्याप्रमाणे पोळत असते पोट फुगणे गच्च होणे किंवा दुखणे डोके दुखणे त्याला हेडेक म्हणू शकतो आपण अर्धे डोके दुखी चिडचिड होणे खूप भयंकर राग येणे आंबट करपट तिखट कडू ढेकर किंवा गुळण्या येणे कोरड्या उलट्या होणे आंबट कडू तिखट उलट्या होणे बोटाने पित्त पाडणे किंवा उलट्या कराव्या लागणे चक्कर येणे अंधारी येणे मनाची एकाग्रता भंग होणे कोणताही आवाज सहन न होणे संडास साफ न होणे किंवा बद्धकोष्ठता छातीत दुखणे किंवा चेस्ट पेन उजव्या बाजूला छातीच्या मध्यभागी किंवा छातीच्या डाव्या बाजूला तिन्ही ठिकाणी दुखू शकते पाठीच्या खालच्या भागामध्ये दुखणे किंवा चमकणे पाठीच्या खालच्या आणि वरच्याही बाजूला मानेच्या बाजूला दुखणे किंवा चमकणे बऱ्याच रुग्णांमध्ये फक्त डोकेदुखी हे लक्षण आढळते पण त्यासाठी सी टी स्कॅन एम आर आय मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यांच्या ट्रीटमेंट्स हे सर्व उपाय करूनही पेशंटचे डोकेदुखणे काही थांबत नाही त्यामुळे त्या, त्या पेशंटला मायग्रेन असे लेबल करून त्या पेशंटला कायम डोकेदुखीचा त्रास भोगावा लागतो मित्रांनो एक पेशंट तर चक्क पंधरा वर्षांपासून डोकेदुखीने त्रस्त होती आणि तिचे सगळे रिपोर्ट्स हे नॉर्मल होते या पेशंटचे डोकेदुखणे फक्त दोन आठवड्याच्या आमच्या आयुर्वेदिक उपचाराने बऱ्याच प्रमाणात कमी झाले आणि नंतर पूर्णपणे बंद झाले अशा प्रकारचे अनेक पेशंट डोकेदुखीपासून मुक्त झालेले आहेत याचप्रमाणे छातीत दुखण्यासाठी बरेच पेशंट्स ई सी जी इको अँजिओग्राफी या प्रकारच्या अनेक टेस्टचे रिपोर्ट्सच्या फाईल घेऊन माझ्याकडे आलेले मला आठवतात हो आणि बऱ्यापैकी या पेशंटना फक्त पित्ताचा त्रास असतो पण छातीतले दुखणे हृदयासंबंधित आहे की काय या शंकेने पेशंट रात्री बेरात्री रुग्णालयात धाव घेतात आणि ॲडमिट होतात कित्येक वेळा ते आपला स्वतःचा ई सी जी काढून घेतात ई सी जी आणि इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतात हे दुखणे मित्रांनो फक्त आम्लपित्तामुळे असते आणि त्याची ट्रीटमेंट जर व्यवस्थित आयुर्वेदिक उपचारांनी केली तर निश्चितच यापासून आपल्याला कायमची सुटका मिळू शकते इतकेच नाही पण आम्लपित्ताच्या व्याधीमुळे त्रस्त असलेले पेशंट्स उद्विग्नतेने डॉक्टरांपुढे त्यांची लक्षणे मांडत असतात आणि त्यामुळे त्यांना कदाचित मानसिक आजार आहे की काय म्हणून त्यांना झोपेच्या आणि मानसिक आजारांच्या गोळ्या घेण्याची सुद्धा बऱ्याच पेशंटमध्ये वेळ आलेली मी पाहिलेली आहे पण हे सर्व पेशंट आपली लक्षणे खूप ओव्हर रिॲक्ट होऊन सांगत असतो म्हणून हे सगळे घडते मित्रांनो आयुर्वेदात आम्लपित्ताविषयी जेवढ्या काही चिकित्सा दिलेल्या आहेत त्या सर्व चिकित्सांचा अभ्यास करून कमीत कमी दिवसात त्वरित रुग्णांना आम्लपित्तापासून पूर्णपणे बरे करण्यासाठी आम्ही एक चिकित्सा प्रणाली विकसित केलेली आहे ज्यामुळे फक्त एक ते दोन आठवड्यात रुग्णाला खूप उपशय मिळतो आणि एक ते दीड महिन्यामध्ये पूर्णपणे आम्लपित्त या व्याधीपासून सर्व रुग्णांची सुटका होऊ शकते म्हणून आपले सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणून आपल्याला कुठलाही आजार नाही असे समजणे चुकीचेच ठरते आमच्या या आयुर्वेदिक संशोधित चिकित्सेमुळे आम्लपित्तच नव्हे तर आम्लपित्तापासून उद्भवणारा गॅस्ट्रिक आल्सर ड्युओडिनल आल्सर किंवा अल्सर आमाशयातील व्रण यावर पण सफलतापूर्वक चिकित्सा केलेली आहे तो व्हिडिओ पण आपण माझ्या चॅनलवर पाहू शकता थँक्यू